ब्लॉक ऑफ मास 10 kg इज प्लेस ऑन द रफ हॉरिजॉन्टल सरफेस। एक ब्लॉक आहे ज्याचा मास 10 kg आहे आणि ते हॉरिजॉन्टल सरफेसवर ठेवलेलं आहे। ओके, हॅविंग द कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन, ज्याचा कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन म्यू इक्वल टू 0.5 आहे। इफ द हॉरिजॉन्टल फोर्स ऑफ 100 न्यूटन, जर 100 न्यूटनचा हॉरिजॉन्टल फोर्स ऍक्ट ऑन इट अप्लाय होत आहे त्याच्यावर, देन द एक्सलरेशन ऑफ द विल बी, देन एक्सलरेशन किती राहणार हे विचारलेलं आहे। ओके, फर्स्ट ऑप्शन आहे 0, त्यानंतर आहे 10 m/s², थर्ड आहे 5 m/s² आणि लास्ट आहे 5.2 m/s². ठीक आहे, तर या प्रकारे क्वेश्चन आहे। आता क्वेश्चन कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन। ओके, तर कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन म्यू इक्वल टू 0.5। ओके, त्यानंतर दिलेला आहे हॉरिजॉन्टल फोर्स, फोर्स एफ इक्वल टू 100 न्यूटन आणि फाइंड आउट करायचा आहे एक्सेलरेशन, फाइंड आउट करायचा आहे एक्सेलरेशन। ठीक आहे, आता सिच्युएशन काय आहे, एक सरफेस आहे, सरफेस वर ब्लॉक ठेवलेला आहे। ठीक आहे, सरफेस याच्यावर ब्लॉक ठेवलेला आहे आणि याच्यावर फोर्स अप्लाय होत आहे हॉरिझॉन्टल। कन्सिडर करा की हॉरिझॉन्टल फोर्स या प्रकारे आहे, ठीक आहे, हॉरिझॉन्टल फोर्स एफ, ठीक आहे, जे अप्लाय केलेला आहे। त्यानंतर बॉडीचा मास पण दिलेला आहे 10 kg। ओके, ठीक आहे, आता हे फोर्स अप्लाय केल्यानंतर बॉडीवर किंवा बॉडी आणि सरफेसच्या मधात जे फ्रिक्शन फोर्स राहणार त्याची डायरेक्शन या प्रकारे राहणार, फ्रिक्शन फोर्स। ओके, हे फ्रिक्शन फोर्स राहणार एफ एस फ्रिक्शन फोर्स। आणि आपल्याला फाइंड आउट करायचा आहे एक्सेलरेशन, म्हणजे काय की हे फोर्स अप्लाय केल्यानंतर फ्रिक्शन फोर्स या मोशनला अपोज करणार आणि रिझल्टंट फोर्स जे आहे, रिझल्टंट फोर्स पण या डायरेक्शननीच राहणार, रिझल्टंट फोर्स या डायरेक्शननी राहणार। ओके, एफ आर, एफ आर काय इकडे रिझल्टंट फोर्स आणि या फोर्स जे रिझल्टंट राहणार हेच आपल्याला एक्सलरेशन देणार, कि हे किती वेलॉसिटीनी किती एक्सलरेशननी मूव होत आहे। ठीक आहे, तर जे 3 फोर्सेस मी फिगर मध्ये दाखवले आहे ते लिहू शकतो, त्याच्या रिलेशन लिहू शकतो कि एफ मधून जर एफ अप्लाइड फोर्स आहे, अप्लाय होत आहे, याच्यातून सबट्रॅक्ट होणार एफ एस म्हणजे फ्रिक्शन फोर्स आणि दोघांना सबट्रॅक्ट करून रिझल्टंट फोर्स भेटणार एफ आर। ठीक आहे, त्या प्रकारे, कारण एफ आणि एफ एस दोन्ही एकमेकांच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये आहे म्हणून दोघांचा सबट्रॅक्शन लागेल। ओके, तर या प्रकारे रिलेशन भेटला एफ आर म्हणजे रिझल्टंट फोर्स, फ्रिक्शन फोर्स आणि अप्लाइड फोर्स मध्ये। आता अप्लाइड फोर्स, अप्लाइड फोर्स दिलेला आहे 100 न्यूटन, फ्रिक्शन फोर्स आहे, तर फ्रिक्शन फोर्स काय असते, फ्रिक्शन फोर्स म्यू इंटू एन असते, म्यू इंटू एन इक्वल टू, आणि एफ आर रिझल्टंट फोर्स आहे, तर रिझल्टंट फोर्स ला लिहिणार एम इंटू ए, म्हणजे ए एक्सलरेशननी हे मूव होत आहे आणि आपल्याला हे एस फाइंड आउट करायचं आहे। ओके, तर एन इक्वल टू एम जी असते। ओके, तर हे व्हॅल्यू लिहू शकतो इकडे, तर 100 मायनस
म्यू इंटू एम जी इक्वल टू एम ए। ठीक है, आता सगळं वैल्यू आहे आपल्याकडे, 100 मायनस म्यू ची वैल्यू आहे 0.5, एम ची वैल्यू आहे 10, जी 10 घ्या कारण सिंपली इजी होणार कॅल्क्युलेशन मध्ये, सिंप्लीफाय करण्यासाठी, कॉम्प्लिकेटेड नाही होणार कॅल्क्युलेशन, मग 10 इंटू ए, पुन्हा एम आला म्हणून ए होईल। ओके, आता याला सिंप्लिफाय केल्यानंतर 100 मायनस हे 5.5 ला मल्टीप्लाय करायचं आहे 100 ला, मग हे 50 येणार इक्वल टू 10 इंटू ए। ओके, इकडे 50 इक्वल टू 10 ए, मग ए इक्वल टू फायनली भेटणार ए इक्वल टू 50/10 म्हणजे 5, ठीक आहे, मीटर पर सेकंड स्क्वेअर। तर या प्रकारे एक्सलरेशन भेटला 5 मीटर पर सेकंड स्क्वेअर। आता ऑप्शन मध्ये बघा कोणता करेक्ट आहे, ऑप्शन सी 5 मीटर पर सेकंड स्क्वेअर इज अ करेक्ट वन। ओके, थँक्यू।